हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी नोकर भरती पेपरफुटी घोटाळ्यावरनं सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी भाजपनं केली आहे. तर भाजपला विविध मुद्द्यांवरती आक्रमक होत प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीची आहे. त्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी लक्षवेधी मांडली आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून सभागृहाच्या समोर पायऱ्यावर बसलेले आहेत. आरोग्य विभाग आणि म्हाडा भरतीमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणात CBI चौकशी करावी, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे ती तात्काळ थांबावी या मागणीसाठी भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे वेगवेगळ्या भागातून आलेले आमदार पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत. थोड्याच वेळापूर्वी याच ठिकाणाहून छगन भुजबळ, अशोक चव्हाण हे विधिमंडळामध्ये गेले, त्यावेळेला बघता काय सहभागी व्हा अशा पद्धतीच्या घोषणा देखील भाजपच्या वतीने देण्यात आल्यात. आजचा दिवस माढा आणि आरोग्य विभागाच्या पेपरफुटीवरून गाजणार आहे. ज्या पद्धतीनं कंत्राटं दिली होती त्या सगळ्या प्रकरणावर भाजपच्या वतीने मागणी केली जाणार आहे. या सगळ्या प्रकरणात CBI चौकशी करा अशा प्रकारची मागणी भाजपची आहे. त्यामुळे ही मागणी सरकार मान्य करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदे यांच्यासह नवनाथ बन, ABP माझा, मुंबई. तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही विविध मुद्द्यांवरनं आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांची रणनीती नेमकी कशी असेल ते आपण पाहूया. पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं सरकारला अडचणीत आणण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं कळतंय. ही भाजपची रणनीती आहे. तर आधीच्या सरकारचं या पेपरफुटी कनेक्शनशी, पेपरफुटी प्रकरणाशी कनेक्शन कसं आहे ते उघड करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असेल. विरोधकांचा पुढचा बाण ओबीसींच्या आरक्षणावरून सरकारवरती निशाणा साधण्याचा, तर आघाडीची ढाल शिवरायांच्या पुतळ्याच्या अवमानावरून भाजपला लक्ष्य करण्याची. शक्ती कायद्याच्या चर्चेत महिला अत्याचाराचा मुद्दा विरोधक आणण्याची, उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर महापौरांबाबत आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरती लक्षवेधी मांडण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष निवड पद्धत बदलण्यास भाजपचा विरोध आहे. तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पाडण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारनं केली आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत लक्षवेधी मांडणारे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू काय म्हणाले आपण पाहूया. मुंबई शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार यांनी त्यांना ज्या शब्दप्रयोग करून जो अवमान केलेला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे, त्याचा मी निषेध करतो. त्यांनी किशोरतेनी तक्रार दाखल केली, त्याच्याबद्दल त्यांना कोर्टात जाऊन जामीन झाली, परंतु अद्याप चार्जशीट का घेतली नाही गृह खात्याने? सर्वसामान्य स्त्रीला, तसंच मुंबई शहराच्या महापौर म्हणून किशोरतेना समान न्याय असला पाहिजे. आणि याबद्दल जो अखंड एक प्रचंड मोठा अशा पद्धतीचा राग हा स्त्री वर्गाच्या मनामध्ये आहे, मुंबईकरांच्या मनामध्ये आहे, आणि त्याबद्दल आज लक्षवेधीच्या द्वारे या सभागृहामध्ये जो मला अधिकार आहे त्या अधिकाराद्वारे प्रश्न विचारणं माझं कर्तव्य आणि मी लक्षवेधी आणलेली आहे. तर विधिमंडळामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांची रणनीती काय असेल हे आपण पाहिलं. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला कलगीतुरा महाराष्ट्राला काही नवीन नाहीये, पण या सगळ्या वाकयुद्धामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आपला बाप काढला असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पण आपण असं बोलल्याचं सिद्ध करून दाखवा, चंद्रकांत पाटलांची नाक घासून माफी मागेल असं उलट आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले, आपण पाहूया. जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीत ही आहे की दुसऱ्याचा बाप काढण्याची. माझ्या बापाने निवडणूक लढवली नाही, निवडणूक लढवणारा लोकांना आन्सरेबल असतो. माझा बाप एका मिलमध्ये कामगार होता आणि त्यामुळे तो मिलला आन्सरेबल होता, आणि त्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यानंतर 11 महिने ते बेडवर होते, तरी बरे झाल्यानंतर ते मिलमध्ये गेले, कारण ते कामगार म्हणून सुद्धा स्वतःची जबाबदारी मानत होते. जर उद्योजना ते स्वतःचा बाप मानत असतील आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या बापाने फंदात पडायला नको होतं ना.
निवडणूक लढवली, आपण मुख्यमंत्री झालो तर 12 कोटी लोकांना आपण आन्सरेबल आहोत. त्यामुळे उद्धवजींच्या तब्येतीबद्दल त्यांनी मला समजून सांगण्याची आवश्यकता नाही. मला खूप कल्चर आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि माझ्या आई बापाने मला संस्कार दिले आहेत. तर उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी असं मला काही प्रदर्शन करण्याची हौस नाही. मी रोज परमेश्वराला प्रार्थना करत असतो की अरे बाबा काय ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे निर्माण झालं. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर आराम पडावा अशी माझ्या सगळ्या दैवतांना प्रार्थना करून, ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी हट्ट करू नये, येण्याचा त्रास होईल त्यांना, त्यांनी जबाबदारीने डिस्ट्रिब्युशन करत काय चुकीचं आहे. मी वाईट केली आहे, वाईट बोललो आहे, मी जे काय बोललोय ते तुमच्याकडे टेप आहे ना. जर ह्याच्यातलं एकही वाक्य मी बोललो असेन तर तुम्ही दाखवा टीव्हीवर, दोघांच्या बाईट दाखवा. माझं 1% जरी चंद्रकांत पाटलांचं नाव जरी घेतलं असेन तर मी त्यांची ह्या पायऱ्या, हे पायऱ्या आहेत ना, या पायऱ्या चढताना त्यांची पाय नाक घासून माफी मागेन. खोटं नाही बोलायचं, महाराष्ट्राला येडं नाही बनवायचं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.